मित्रांनो नमस्कार। आज आपण थोडंसं काहीतरी वेगळं पाहतोय, म्हणजे गेली एक वर्षभर आपण अंडर ग्रॅज्युएट म्हणजेच कला शाखेच्या पदवीपर्यंतचा अभ्यासक्रम असेल, त्यानंतर वेळापत्रक असेल या सर किंवा परीक्षेसंदर्भातील चर्चा हे असं काहीसं पाहत होतो। 2021-22 या वर्षातील तुम्ही आता पहिल्या सत्राची परीक्षा देत आहात आणि त्याच वेळी काही थर्ड इयर ला असणारे विद्यार्थी भेटतात आणि मग त्यांना सहज विचारण्यात येतं की ठीक आहे, आता पुढे तुम्ही काय करणार, आणि मग ते म्हणतात बघूया काय करायचं ते। आणि मग माझ्या डोक्यात एक प्रश्न आला की आपण या विद्यार्थ्यांच्या मनावर काही एखादा संस्कार सोडू शकतो का जो त्यांच्या भविष्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असेल असेल तर आणि त्या पैकी मला एक बाब अत्यंत महत्वाची वाटते, ती म्हणजे की तुमचं लक्ष सेट, नेट आणि पीएचडी या तीन गोष्टींकडे वेधून घेतलं पाहिजे। आता काही लोकांना असं वाटेल की नाही, आम्हाला प्राध्यापक नाही व्हायचं आहे किंवा आम्हाला या क्षेत्रात यायचंच नाही आहे, मग आम्ही कशाला द्यावी सेट परीक्षा, आम्ही कशाला द्यावी नेट परीक्षा, हे सगळं खरं आहे। पण मी काय म्हणतोय की एखादी परीक्षा दिल्यानंतर आपण ठरवावं की चला ठीक आहे मला काही व्हायचं नाहीये किंवा मला या क्षेत्रात नाही यायचं आहे, पण आपल्या समोर आपण दिशाही नसू किंवा आपल्या समोर काही ध्येयच नसेल तर किमान हा 15 मिनिटांचा व्हिडिओ पाहिला तर काहीच हरकत नाहीये, आणि त्यातून तुम्हाला नक्की कळेल की आपण नक्की खरंच काही केलं पाहिजे का। आज आपण ज्या परीक्षेविषयी विचार करणार आहोत ती आहे सेट परीक्षा। सेट, नेट आणि पीएचडी या तीन गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत एखाद्या वरिष्ठ महाविद्यालयामध्ये जाऊन शिकविण्यासाठी किंवा प्राध्यापक होण्यासाठी। त्याची पात्रता काय असते किंवा त्यासाठी कुठे जायचं, काही क्लास लावायचा का, कुणाला तरी भरपूर सारे पैसे द्यायचे का, अशा बऱ्याच अंधश्रद्धा तुमच्या डोक्यात असू शकतात, कधी काळी त्या आमच्याही डोक्यात होत्या। पण तुकारामांच्या त्या उक्तीप्रमाणे साध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे, किंवा अगदी रडत रडत पडत पडत प्रयत्न करत धडपडत आपण एका विशिष्ट ध्येयापर्यंत किंवा पॉइंट पर्यंत पोहोचतो। सो आमचाही प्रवास असाच राहिलेला आहे। अत्यंत अधिकारवादीने तुमच्याशी मी बोलतोय कारण की सेट परीक्षा असेल, पीएचडी असेल, एमफिल असेल या क्षेत्रामध्ये पास झालो असं म्हणा किंवा यशस्वी झालो आहे असं म्हणा, म्हणूनच तुमच्या समोर येण्याचा आज धाडस करतोय आणि तुम्हाला काहीतरी मी सांगणार आहे। अत्यंत कमी वेळामध्ये तुमच्या डोक्यात असं एक चित्र तयार करा की आम्ही आता अंडर ग्रॅज्युएट आहोत किंवा आम्ही SYTYला आहोत किंवा आम्ही MA च्या पहिल्या किंवा दुसऱ्या वर्गात आहोत आणि आम्हाला सेट परीक्षा द्यायची आहे तर आम्ही काय केलं पाहिजे। सर्वात महत्वाचं, तुम्ही अगोदर गुगलवर जा। गुगलवर इथे आल्यानंतर तुम्ही इथे SET सेट एक्झाम टाका। हे टाकल्यानंतर तुम्हाला इथे दिसेल की समोर सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी पुणे किंवा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे यांची ही एक वेबसाईट इथे तुम्हाला दिसेल। इथे आल्यानंतर इथे बघा, तुम्हाला दिसत की हे महाराष्ट्र स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट फॉर असिस्टंट प्रोफेसर म्हणजे सहाय्यक प्राध्यापक। आता काही लोक प्रोफेसर म्हणतात, प्रोफेसर ही फार पुढची गोष्ट आहे, अगोदर आपण असिस्टंट प्रोफेसरच असतो। आणि हे जे आहे हे ऑफिस आहे हे पुणे विद्यापीठामध्ये आहे, ज्या किंवा त्या ठिकाणामधून ही परीक्षा घेतली जाते। आता तुम्ही जर ही वेबसाईट पाहिली ना तर इथे तुम्हाला होम दिसेल, एक्झाम सेंटर्स दिसतील, इम्पॉर्टंट डेट्स काय आहेत, रिझल्ट, रिझल्ट व्हेरिफिकेशन आणि कॉन्टॅक्ट अस। कॉन्टॅक्ट अस हे कोणत्याही वेबसाईट वरती असतंच कारण की आपल्या प्रश्न किंवा आपल्याला मेल वगैरे करायचा असतो। सर्वात महत्वाचं काय आहे ते आपण बघूया। इथे मी थोड्याला छोट करतोय कारण की ते तुम्हाला दिसायलाही पाहिजे। जे काही महत्वाच्या सूचना आहेत ना त्या सूचना आपण पाहिल्या पाहिजेत आणि नंतरच आपण पुढे जाऊया। ओके, आता हे बघा काय इंट्रोडक्शन काय आहे इथे। द युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन UGC फाईल प्रिस्क्रायबिंग द रिवाइज्ड पे स्केल फॉर टीचर्स, एवढं महत्वाचं नाही, आपण इथे जाऊया।
इन अकॉर्डेंस विद द गाइडलाइन ऑफ द यूजीसी, द गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र हायर एंड टेक्निकल एजुकेशन एंड एम्प्लॉयमेंट डिपार्टमेंट बाय देयर रेजोल्यूशन नंबर यूजीसी जुलाई हैव नॉमिनेटेड द यूनिवर्सिटी ऑफ पुणे एज द स्टेट एजेंसी फॉर कंडक्टिंग द स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट अर्थात सेट. द यूजीसी हैज एक्रीडिएटेड द सेट एग्जामिनेशन बीइंग हेल्ड बाय द यूनिवर्सिटी ऑफ पुणे एज द स्टेट एजेंसी ऑफ द गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र महाराष्ट्र एंड एट द गवर्नमेंट ऑफ गोवा. यूजीसीच्या सूचनेनुसार महाराष्ट्र आणि गोवा या दोन राज्यांमध्ये पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत ही परीक्षा घेतली जाते. ही परीक्षा असिस्टंट प्रोफेसर होण्यासाठी आहे हे आपण पाहिलेच आहे. इथे जे हे सर्व तुम्हाला दिसत आहे ना, हे फार महत्वाचं आहे. सर्वात महत्वाचं आपण बघूया की या परीक्षेचं जे काही म्हणजे परीक्षा कधी घेतली जाते अर्थात एक्झामिनेशन स्कीमवर जर आपण गेलो तर इथे आपल्याला काय दिसतं. द सेट विल बी कंडक्टेड इन ऑब्जेक्टिव मोड. द टेस्ट विल कन्सिस्ट ऑफ टू पेपर्स. बोथ द पेपर्स विल कन्सिस्ट ऑफ ओनली ऑब्जेक्टिव टाइप क्वेश्चन्स एंड विल बी हेल्ड ऑन द डे ऑफ एग्जामिनेशन इन टू सेपरेट सेशन्स विदाउट ब्रेक एज अंडर. दोन पेपर मध्ये ही परीक्षा होते. पहिला पेपर असतो त्यामध्ये 50 प्रश्न असतात. प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क्स अर्थात 100 मार्कांची परीक्षा असते. वेळ असतो 1 तासांचा. 10 ते 11 या वेळेमध्ये ही पहिला पेपर होतो. त्यानंतर तुम्हाला ब्रेक दिला जात नाही. दुसरा पेपर असतो तो असतो 100 मार्कांचा. 100 × 2 अर्थात 200 मार्क्स. 2 तासांचा वेळ म्हणजे 11:30 ते 1:30 पर्यंत. एकूण परीक्षा 300 मार्कांची आहे. यामध्ये आणखी अशी खाली भरपूर माहिती आहे जी तुम्ही पाहिलीच पाहिजे. पेपर फर्स्ट हॅज 4 सेट्स विथ 4 डिफरंट टेस्ट बुकलेट कोर्स. म्हणजे त्याला 4 प्रकारचे त्याचे हे असतात, सेट्स असतात. ए बी सी डी हे कशामुळे असतं हे तुम्हाला माहिती आहे. त्यानंतर आता कोणत्याही परीक्षेमध्ये जर पास व्हायचं असेल ना, मी तर हे सर्व तुम्हाला अगदी एस वाय च्या टी वाय च्या सगळ्या विद्यार्थ्यांना सांगतो की तुम्हाला अगोदर तुमचं अभ्यासक्रमाचं स्वरूप समजलं पाहिजे. आणि पूर्वीच्या ज्या काही प्रश्नपत्रिका आहेत त्यामध्ये जे प्रश्न विचारलेले आहेत त्यांचं स्वरूप समजलं पाहिजे. आता इथे दिलेलं आहे त्यांनी की सिलेक्ट एक्झाम टू डिस्प्ले क्वेश्चन पेपर ऑफ पर्टिक्युलर सेट एक्झाम. आता इथे काय आहे, इथे जर मी क्लिक केलं तर इथे तुम्हाला 26 सप्टेंबर 2021 म्हणजे जे अगदी करंटचा पेपर झाला आणि 7 ऑगस्ट 2011 म्हणजे गेल्या 10 वर्षांमध्ये सेट विभागानं किंवा सेट परीक्षेमध्ये काय काय विचारलं गेलं हा सगळा डेटा तुम्हाला मिळतोय. अगदी वेळ खर्च न करता डाउनलोड करा आणि याच्यावर फोकस करा. प्रश्न सगळी पाठ करून टाका असं मी म्हणणार नाही, पण त्याचं स्वरूप समजून घ्या. स्वरूप समजलं की तुम्ही तुम्हाला ते पाठ झालेले असतात किंवा ते तुमच्या अवाक्यात आलेले असतात हे अत्यंत महत्वाचं आहे, दुर्लक्ष करू नका. आन्सर कीज म्हणजे काय. चला इथे जर तुम्ही पाहिलं तर 26 सप्टेंबर 2021 पासून अगदी इथे 29 मे 2016 पर्यंत सगळ्या म्हणजे प्रश्नपत्रिका भेटल्या, त्याची उत्तर आन्सर कीज पण आपल्याकडे आहे. आता तिसरं बघूया, सिलेबस काय आहे. आम्हाला पेपर द्यायचा आहे हो, पण आम्हाला सिलेबस तर माहिती पाहिजे. इथे तुम्हाला द सब्जेक्ट्स विथ देअर रिस्पेक्टिव्ह कोर्स अँड अपडेटेड सिलेबस आर गिव्हन बिलो. इथे तुम्हाला कोड दिसतोय विषयांचा. आता विषयाचा कोड या संदर्भात तुम्ही आता काही फार जुने झालात असं नाही, कारण तुम्ही जे रेग्युलर तुमचे पेपर देता ना त्यामध्ये पण कोड असतात. सो आता जसं की ते मराठीचा कोड 1 आहे, हिंदीचा 2 आहे, इंग्लिशचा 3 आहे, आणि या डाउनलोडवर जर आम्ही गेलो ना तर आम्हाला लेटेस्ट किंवा अगदी आत्ताचा अद्ययावत सिलेबस काय आहे, अभ्यासक्रम काय आहे, किंवा सेट मध्ये विचारले जाणारे प्रश्न कोणत्या स्वरूपाचे असतील किंवा कशावर आधारित असतील डाउनलोड करा. तुमच्या मोबाईल मध्ये किंवा पीसी मध्ये ठेवा. 2-3 गोष्टी अत्यंत महत्वाच्या तुम्हाला मी सांगतोय. 1 म्हणजे क्वेश्चन पेपर जे जुने आहेत त्याचा आन्सर कीज जी मिळवलीच पाहिजे. अपडेटेड सिलेबस मध्ये तुमच्या विषयाचा सिलेबस मिळवायचाच आहे. इलिजिबिलिटी क्रायटेरिया, पास होण्याचं काय विषयावर इथे. तर आपण इथे प्रत्येक परीक्षा देतो ना त्यावेळी त्याचं मेरिट काढलं जातं, पण आता एक पर्टिक्युलर एवढे एवढे तर मार्क्स तुम्हाला पास होण्यासाठी हवेतच. आणि त्याचं इथे त्यांनी अत्यंत कमीत कमी वेळात मध्ये पाहतोय तरी दिलंय का तसं काही, किंवा तुम्ही ते त्याला आणखीन थोडस निवांतपणानं तुम्ही ते पाहू शकतात. पण तुम्हाला इथे आल्यानंतर तो क्रायटेरिया कळेल की कुठल्या कॅटेगरीला
उदाहरणार्थ हे 55 मार्क्स विदाउट ड्रेसिंग राउंड ऑफ, हे तुम्ही पहा, नंतर समजेलच तुम्हाला. मी वेळेची कमतरता आहे, मी त्याच्या जास्त वाचत बसणार नाही. त्यानंतर प्रोसिजर अँड क्रायटेरिया ऑफ रिझल्ट, हा इथे आहे. ओपन EWS, ऑर्फन, अनाथ, SC, ST, PWD, डिसॅबिलिटी 40% और मोर, ट्रान्सजेंडर्स 40% एग्रीगेट मार्क इन बोथ द पेपर्स टेकन टुगेदर. पहिल्या आणि दुसऱ्यामध्ये 40% मार्क्स हवेत, अर्थात 3 मार्कांचा 1%. या दृष्टीने 4 3 12 120 मार्क्स हा तुम्हाला पाहिजेत असं त्यांचं म्हणणं आहे. आणि ओबीसी वगैरे वगैरे याच्यासाठी 35% ऍव्हरेज मार्क्स. पण तुम्ही इथे एवढे मार्क्स मिळाले म्हणजे तुम्ही पास झालात असं नाही, तर ते मेरिट नुसार ते म्हणजे जे ज्यांचा हायेस्ट मेरिट आहे त्यातून ते पास होण्याचं ते प्रमाण आहे. परंतु एवढे मार्क्स तुम्हाला भेटले म्हणजे तुम्ही त्या विषयांमध्ये पास आहात किंवा त्या परीक्षेमध्ये पास आहात. त्यानंतर फॅकल्टीज अँड सब्जेक्ट्स, आता इथे आपण आलो तर इथे बघा, कॅन्डिडेट्स हॅव टू अपेअर फॉर सेट इन द सब्जेक्ट ऑफ देअर पोस्ट ग्रॅज्युएशन ओनली. हाउ एव्हर, कॅन्डिडेट्स हुज पोस्ट ग्रॅज्युएशन सब्जेक्ट इज नॉट कवर्ड इन द लिस्ट ऑफ सब्जेक्ट्स मे अपियर इन रिलेटेड सब्जेक्ट एज पर द गाईडलाईन ऑफ एजनेट. तुम्ही ज्या विषयामध्ये तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा तुमचं पदव्युत्तर शिक्षण झालेलं आहे त्यामध्येच तुम्ही हा ही परीक्षा देऊ शकतात. इथे तुम्हाला किती सब्जेक्ट दिलेत बघा, यामध्ये तुमचा विषय असेल तर तुम्ही सेट परीक्षेला अपियर राहू शकतात. हा झाला. त्यानंतर आणखीन महत्वाचं, इन्फॉर्मेशन ऑफ सेट पासर कॅन्डिडेट्स, आतापर्यंत किती लोक या तुमच्या विषयामध्ये पास झालेले आहेत याबद्दलची माहिती तुम्हाला इथे मिळेल. तुम्ही त्यावरती गेलं पाहिजे, पाहिलं पाहिजे. कॉन्टॅक्ट पर्सन्स, मी सांगितलं मगाशी की कोणत्याही वेबसाईट वरती ह्या गोष्टी असतात, इथेही तसंच आहे. अबाउट ऍडमिट कार्ड्स, जे जर तुम्ही फॉर्म भरलाच नाही तर त्याबद्दल चर्चा सध्या तरी विचार करू नका. हाऊ टू अप्लाय, अर्ज करणे आता हे तुमच्यासाठी काही नवीन नाही आहे. इथे तुम्हाला असेल की कॅन्डिडेट सिकिंग ऍडमिशन टू टू द टेस्ट सेट 26 सप्टेंबर 2021 मस्ट अप्लाय ऑनलाइन ओनली ऑन फॉलोइंग. पण ही परीक्षा झालेली आहे, आता भविष्यामध्ये जी काही परीक्षा होईल त्यासाठी अशी तुम्ही इथे गेल्यानंतर तुम्हाला त्याबद्दलची माहिती मिळू शकते. इथे आणखीन मला सांगायचं आहे, एक्झाम सेंटर्स किती आहेत, किती केंद्रांवरती परीक्षा घेतली जाते, फार महत्वाचा हा प्रश्न तुम्हाला पडला पाहिजे. द सेट एक्झामिनेशन विल बी कंडक्टेड ऍट द फॉलोइंग 15 सेंटर्स ओनली. मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक, जळगाव, औरंगाबाद, नांदेड, अमरावती, नागपूर, गोवा, सोलापूर, चंद्रपूर, गडचिरोली, अहमदनगर, धुळे. सेंटर कोड, सब्जेक्ट कोड परीक्षेमध्ये लिहावं लागतोच लागतो, त्यामुळे हे फार महत्वाचं आहे. फक्त महाराष्ट्रामध्ये फक्त 15 ठिकाणी, आणि गोव्यामध्ये पण घेतली जाते, म्हणजे महाराष्ट्र आणि गोवा या दोन राज्यांमध्ये 15 सेंटर्स वर ही परीक्षा घेतली जाते. आणि तुम्ही ती परीक्षा दिली पाहिजे, अभ्यास केला पाहिजे, हे मला सांगायचंय. बरं, आता रिझल्ट वर जातोय आपण. इथे रिझल्ट वर गेलात आणि जर तुम्ही इथे टाकलीत किंवा आता उदाहरणार्थ मी 29 मे 2016 ला पास होतो, 16 एप्रिल 2017 ला पास होतो, जर मी इथे गेलो आणि इथे माझं नाव वगैरे टाकलं तर मला किती मार्क्स मिळाले किंवा माझे किती मार्कांमुळे रिझल्ट गेला, हे सगळं मला पाहता येतं. मला थोडक्यात तुम्हाला एवढं सांगायचं आहे की खूप कमी वेळामध्ये मी हा एवढा मोठा विषय तुम्हाला समजावून सांगतोय. माझा उद्देश फक्त एवढाच आहे की आम्ही काय करणार, आम्हाला काय बघूया पुढचे पुढे, असं काही नसतं. तुम्ही भरपूर व्हिडिओज पाहत असता, चित्रपटांवर भरपूर खर्च करतात. मला एवढं सांगायचंय की कधीतरी महाराष्ट्र स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट MSCET फॉर असिस्टंट प्रोफेसर ह्या वेबसाईटवरती तुम्ही पुन्हा पुन्हा जा, पुन्हा पुन्हा ह्या सगळ्या गोष्टी डाउनलोड करा. अगदी आत्ताच तुमच्याकडे त्या सेव असू दे, त्याच्या प्रिंट्स काढा, तुमच्या फाईलला लावून ठेवा आणि डोक्यात ठेवा की ठीक आहे, मी प्राध्यापक होईल किंवा नाही होईल हा प्रश्न नंतरचा आहे, पण एक चॅलेंजिंग गोष्ट आहे माझ्या जीवनामध्ये की जर मी पदवी मिळवत आहे, पदव्युत्तर शिक्षण घेत आहे, तर पुढे मला सेट परीक्षेमध्ये पास होता येईल आणि पुढे जॉब भेटेल नाही भेटेल तो प्रश्नच वेगळा आहे, पण मी काहीतरी मिळवलं आहे हा आनंद किंवा पुरुषार्थ म्हणजे काही फार पैसेच कमवणं किंवा फार काहीतरी युद्ध खेळणं वगैरे यालाच पुरुषार्थ म्हणत नाहीत. मला वाटतं या क्षेत्रामध्ये किंवा कोणत्याही क्षेत्रामध्ये आपण अगदी चांगलं काम करणं हे सुद्धा पुरुषार्थाचं लक्षण आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत कळकळीची विनंती आहे की तुम्ही
अगदी भरपूर प्रेम करा या वेबसाईट वर।